नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिजन मेथडनं एचसीएफ कसा काढायचा आणि ते एचसीएफचा यूज करून एखाद्या फ्रॅक्शनचं सिम्पलर फॉर्म कसं काढायचं ते शिकलेलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण एलसीएम कसा काढायचा ते शिकणार आहोत. पण त्याआधी जर तीन संख्या चार संख्या आपल्याला दिलेल्या असतील आणि त्यांचा एकाच वेळेस आपल्याला एचसीएफ काढायचा असेल तर व्हर्टिकल मेथड वापरून आणि एक शॉर्ट ट्रिक वापरून आपण तो एचसीएफ कसा काढायचा ते शिकू आणि त्यासोबतच मल्टिपल आणि डिव्हिजन ज्याला आपण फॅक्टर म्हणतो त्यामधला फरक काय ते पण आपण शिकणार आहोत. तर चला शिकूया. तर या ठिकाणी मी तीन एक्झाम्पल लिहिलेले आहे आणि फाइंड एचसीएफ असा तो क्वेश्चन आहे. आपल्याला या तीन संख्यांचे म्हणजे तीन एक्झाम्पल मध्ये वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचे एचसीएफ आपल्याला काढायचे आहे. तर मी दोन पद्धती तुम्हाला सांगणार आहे. एक पद्धत व्हर्टिकल मेथडने आपण कसं काढू आणि दुसरी पद्धत शॉर्ट ट्रिक्स म्हणजे एकदम कमी वेळात आपण एचसीएफ कसं काढू ते पण पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपण व्हर्टिकल मेथडने जाऊया एचसीएफ काढण्यासाठी. याचं मी सोल्युशन लिहिणार. तर काय करायचे, नंबर लिहून घ्यायचे पहिले 8, 12 आणि 16 व्हर्टिकल मेथड आहे, उभ्या रेषा पाडल्या. ठीक आहे, आता काय करायचं, आता प्राइम नंबरने याला डिवाइड करायचं. पण तीनही नंबरला डिवाइड करता आलं पाहिजे एकाच नंबरला. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल तीनही नंबरला सर्वात लहान प्राइम नंबर 2 ने डिवाइड करता येते. म्हणून मी या ठिकाणी 2 लिहिणार आणि जर डिवाइड केलं मी तर 4 येणार. 2 × 8 2 × 12 2 × 16. ठीक आहे, हे नंबर भेटले. आता पुन्हा या तीन नंबरचा विचार करूया आणि पाहूया या तीन नंबरला कोणत्या एका संख्येने डिवाइड करता येते. तीनही नंबरला एकाच वेळेस एका संख्येने डिवाइड करता आलं पाहिजे. तर या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं तर 2 डिवाइड करता येणार, इथं 2 येणार, 2 × 2 = 4, इथं 2 × 3 = 6 आणि 2 × 8. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी जे तीन नंबर आलेले आहेत हे तीन नंबर पैकी 2 नंबर प्राइम आहे, 1 नंबर कंपोजिट आहे. तर या तीनही नंबरला कोणत्याच संख्येने एका डिवाइड करता येत नाही, कारण कोणत्याच संख्येच्या पाळ्यामध्ये हे तीनही नंबर नाही आहेत. त्यामुळे आपण यानंतर डिवाइड करणं थांबवायचं. म्हणून आपला जो एचसीएफ आहे ना तो काय असणार, पा तो एचसीएफ असणार ह्या ज्या डाव्या साईडच्या ज्या संख्या ज्यांनी आपण डिवाइड केलं त्यांचा प्रॉडक्ट, 2 × 2 = 4. म्हणजे एचसीएफ ऑफ 8, 12 and 16 = 4. म्हणजे या तीनही संख्येचा एचसीएफ किती आहे, 4 आहे. आता शॉर्ट मेथड मी तुम्हाला सांगतो ते पा. काय करायचे, नंबर दिलेले आहेत 8 आहे, त्याच्यानंतर तुमचा 12 आहे आणि 16 आहे. आपल्याला काढायचा काय आहे, एचसीएफ काढायचा आहे. तर काय करायचं, शॉर्ट मेथड मध्ये पहिले पाहायचं सर्वात लहान नंबर. सर्वात लहान नंबर कोणता आहे, 8 आहे. या 8 न उरलेल्या संख्यांना भाग जाते का ते पाहायचं. आता 8 न 16 ला भाग जाते, डिवाइड करता येते, पण 12 ला जात नाही. आता एचसीएफ काढण्यासाठी काय करायचं, एचसीएफ काढण्यासाठी समजा मी या ठिकाणी लिहिलं 4, 8 आणि 12. आता शॉर्ट मेथड मला वापरायची, मी काय करणार, सर्वात लहान नंबर पाहणार. सर्वात लहान नंबर 4 आहे, त्यानं उरलेल्या दोन्ही नंबरला भाग जाते का ते पाहतो. 8 जाते त्यातलं भाग आणि 12 पण जाते, त्यामुळे 4 या ठिकाणी काय असणार आहे, तुमचा एचसीएफ असणार आहे. जर लहान संख्येनं उरलेल्या सर्व संख्यांना भाग जात असेल तर ती लहान संख्या एचसीएफ असते, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी काय आहे, लहान संख्या 8 आहे, स्मॉलर नंबर 8 आहे, स्मॉलेस्ट नंबर या तीन पैकी, आणि ह्या 8 16 भाग जाते, डिवाइड करता येते, पण 12 जात नाही. म्हणजे 8 आपण एचसीएफ लिहू शकत नाही. जर 8 दोन्ही नंबरला गेला असता भाग तर 8 आपला एचसीएफ झाला असता. मग आपण काय करायचं, आपण या 8 चे काय करायचे, फॅक्टर काढून घ्यायचे. म्हणजे 8 चे फॅक्टर लिहायचे, म्हणजे 8 पुन्हा कोणाच्या पाळ्या येतात ते लिहायचे. 1 च्या येतात, पहिला फॅक्टर 1 असते, दुसरा 2 च्या पाळ्यामध्ये येतात, 4 च्या पाळ्यामध्ये येतात, 8 च्या पाळ्यामध्ये येतात. त्याच्यात 8 न भाग जात नाही म्हणून 8 कॅन्सल झाला. आता उलट जायचं, म्हणजे मोठ्याकडून लहानकडे, 8 झाला ना, आता 4 चा विचार करायचा. या 4 न 12 भाग जाते,
जाते, चार न सोळा ला भाग जाते जाते, त्यामुळे हा चार काय झाला तुमचा एचसीएफ झाला या तीनही नंबरचा। आली या पद्धत लक्षात। आता दुसरं जे एक्झाम्पल आहे ते थोडं मोठं आहे, तर या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अधिक क्लियर होणार कारण मोठे नंबर दिलेले आहेत। सर्वात पहिले आपण व्हर्टिकल मेथडने आता एचसीएफ काढूया। सोल्यूशन मध्ये मी लिहितो या ठिकाणी तीनही नंबर 108, 36 आणि 90, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला या तीनही नंबरला लहानात लहान प्राइम नंबर न भाग देत जायचं आहे। तीनही नंबरला एकाच वेळेस गेला पाहिजे कारण आपल्याला एचसीएफ काढायचा आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल की 2 न जाते कारण या ठिकाणी युनिट प्लेस वर 8 आहे, इथं 6 आहे आणि इथं 0 आहे। दोनची जर आपण टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी विभाज्यती कसोटी वापरली तर आपल्या लक्षात येते याला 2 न डिवाइड करता येते। आता इथं मी 2 न भाग देणार तर इथं येणार 2 5 10 2 2 8, इथे येणार 2 1 2 2 8 16 भाग दिल्यावर आणि इथे येणार 2 2 8 2 5 10। आता पुन्हा 2 न जाते काय पाहूया आपण, याला 2 न जाणार, याला 2 न जाणार, याला 2 न जाणार नाही, पण एचसीएफ साठी तीनही संख्येला 2 न भाग गेला पाहिजे। इथं तीनही संख्येला 2 न भाग जात नाही, मग आता काय करा, तुमच्या पुढचा प्राइम नंबर 3, 3 न भाग जाते काय, 3 न भाग जाण्यासाठी आपण 3 ची कसोटी वापरू, अंकाची बेरीज 4 अधिक 5 9 याला भाग जाणार, 8 अधिक 1 9 याला पण भाग जाणार, 4 अधिक 5 9 म्हणजे अंकाची बेरीज 9 येत आहे म्हणजे 3 च्या पटीत येत आहे, म्हणून या तीनही संख्येला आपण 3 न भाग देऊ शकतो। मग देऊया या ठिकाणी मी 3 लिहितो, 3 1 3 3 8 24 3 6 18 3 1 3 3 5 15 पुन्हा याला 3 न भाग देते का पाहूया आपण, 3 6 18 3 2 6 3 5 15 जाते पुन्हा 3, ठीक आहे। 3 6 18 3 2 6 3 5 15, आता याला 3 न भाग देते का तीनही नंबरला, नाही। आता तुमच्या लक्षात आलं असेल हे तीनही नंबर कोणत्याच एका संख्येच्या पटीमध्ये नाही आहे किंवा पाळ्यामध्ये नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण भाग देणं थांबवूया, ठीक आहे। म्हणून एचसीएफ ऑफ कोणते नंबर आहे ते 108, 36 and 90 इज इक्वल टू ज्या संख्यांनी आपण डिवाइड केलं त्यांचा प्रॉडक्ट, म्हणजे 2 × 3 × 3 इज इक्वल टू 32 6 3 18, म्हणजे या तीनही संख्यांचा एचसीएफ किती आहे तुमचा 18 आहे। ही झाली आपली व्हर्टिकल मेथड। आता आपण काय करूया, आता आपण शॉर्ट मेथड न जाऊया। शॉर्ट मेथड साठी काय करायचे, तीनही नंबर लिहायचे थोडे दूर दूर 108, 36 आणि 90। आता काय करायचं, सर्वात लहान नंबर पाहायचा, तो आहे तुमचा 36, ठीक आहे। सर्वात लांब नंबर 36 आहे, त्या लहान नंबर न उरलेल्या दोनही नंबरला डिवाइड करता येते काय पाहायचं, 36 न याला डिवाइड करता येते पण याला येत नाही, त्यामुळे लहान नंबर हा या दोघांचा एचसीएफ होऊ शकत नाही। मग काय करायचं, दुसरी स्टेप, या नंबरचे काय करायची आहे, फॅक्टर्स लिहायचे, म्हणजे 36 ज्याच्या ज्याच्या पाळ्यात येते तो त्या पाळ्याचा नंबर लिहायचा। 1 च्या पाळ्यामध्ये जर येणार 2 च्या पण येणार, 3 च्या पाळ्यामध्ये 3 न याला भाग जातो, ठीक आहे, 12 3 36 बरोबर आहे, 4 9 36 6 6 36 9 4 36, त्याच्यानंतर काय येते तुमचं 12 न भाग देणार, 12 3 36 18 2 36 आणि शेवटी 36 1 36, 36 या ठिकाणी कटलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे आपण 36 चा विचार करणार नाही। मग मोठ्याकडून लहानाकडे दुसरा पाहायचा 18, 18 ने याला भाग जाते काय 90 ला, 18 5 90 आणि 18 ने याला भाग जाते 18 6 108, म्हणजे यांचा एचसीएफ किती झाला 18 झाला, हे आपण अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतो, हे तुमच्या लक्षात आलं असणार। नंतर आपलं तिसरं एक्झाम्पल आहे की 108, 288 and 360 यांना यांचा एचसीएफ काढायचा आहे। तर पहिले व्हर्टिकल मेथडने आपण जाऊया, तर मी नंबर लिहितो 108, नंतर लिहितो 288 आणि नंतर लिहितो 360 आणि आता आपण याला प्राइम नंबर ने डिवाइड करत जाऊया। आता याला 2 न डिवाइड करता येते कारण इथे युनिट प्लेस पाहिला आपण, 2 ची टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी लागणार, मग 2 न जर डिवाइड केलं 2 5 10
बेचूक आठ, ठीक है, बे कबे बेचूक आठ इत बे कबे बे आठ सोला इत एक ऐसी डिवाइड के, ठीक है। आता पुनः ये दोन न डिवाइड करता है, ठीक है, मैं पुनः मैं दोन लिख दो। आता इत दो भाग दिला तो इतना 27 इतना 72 इतना 90, ठीक है। आता पुनः यांना दोन न भाग जातो पाहिजे पाहायचं, तिन्ही नंबरला गेला पाहिजे, याला जात नाही ना, मग दोन का विचारच करायचा नाही, ठीक है। आता तीन न जाते काय पाहायचं, तीन की कसोटी वापरा, अंकाची बेरीज 7 अधिक 2 9, 7 अधिक 2 9, 9 अधिक 0 9, म्हणजे अंकाची बेरीज 9 आहे, 9 ला 3 न भाग जातो म्हणून या पूर्ण संख्यांना 3 न भाग जाणार, ठीक आहे। म्हणून 3 ना आपण डिवाइड करून घेऊ, 3 9 27, 3 2 6, 3 4 12, आणि या ठिकाणी 3 न जर भाग देणार तर येणार तुमचं 30, ठीक आहे। पुन्हा याला 3 न भाग जाते काय 100% जाते, म्हणून मी पुन्हा 3 लिहिणार, 3 3 3 9, 3 8 24 3 10 30। आता खाली जे नंबर आले हे तीनही नंबर कोणत्याच पाळ्यात येत नाही किंवा कोणाच्याच पटीत येत नाही यात एकाच वेळेस, त्यामुळे आपण या ठिकाणी काय करू, भाग देणं थांबवूया। म्हणून आपला एचसीएफ ऑफ 108,288 आणि 360 इज इक्वल टू ज्या संख्यांनी आपण डिवाइड केलं त्यांचा काय प्रॉडक्ट, ठीक है। मग डिवाइड केलेल्या संख्या कोणत्या आहे, 2 × 2 × 3 × 3। आता याचं प्रॉडक्ट काय येणार, 2 × 4 4 × 12 12 × 36 36। तर हे झालं आपला एचसीएफ। जर आपल्याला शॉर्ट मेथडने जायचं असेल तर काय करू आपण, तीनही नंबर लिहून ठेवायचे, 108 288 360। आता 108 हा स्मॉलर नंबर आहे त्यातला, ठीक आहे। आता स्मॉलेस्ट नंबर 108 आहे आणि ह्या 108 ने याला पहिले डिवाइड करता येते का दोन्ही याला ते पाहायचं, तर आपल्या लक्षात येणार की 108 न याला डिवाइड करता येत नाही, याला सुद्धा डिवाइड करता येत नाही। मग काय करणार आपण, मग करणार हे जे लहान नंबर आहे त्याचे करणार आपण प्रॉडक्ट, म्हणजे सॉरी त्यांचे लिहिणार आपण फॅक्टर। मग पहिला 1 नंतर 2, कारण ज्या फॅक्टर म्हणजे काय, या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या सर्व संख्या, ठीक आहे। 3 न भाग जाते काय, 3 न पण जाते, 4 न जाते काय, 4 न पण जाते, ठीक आहे। शेवटचे 2 अंक, 5 न जाते काय, अजिबात नाही जात, 6 न जाते काय, 6 ची कसोटी म्हणजे काय, 2 आणि 3 न भाग चालला म्हणजे 6 न पण जाते, ठीक आहे। 7 न जाते काय, 7 × 7 7 न भाग जाणार नाही, 8 न जाते काय, पहा बरं शेवटचे 3 अंक, 8 × 8 2 उरले जाणार नाही, 9 न जाते काय, 9 ने 100% भाग जाणार, अंकाची बेरीज 9 च्या पटीत आहे। त्याच्यानंतर कशाला भाग जाणार, 12 न भाग जाणार, कारण 12 साठी 3 × 4 न भाग गेला पाहिजे, ठीक आहे। नंतर 18 न भाग जाणार, नंतर तुमचा कशाला भाग जाणार, कशाला भाग जाणार तुमचा 27 न भाग जाणार, आणि नंतर जाणार तुमचा 36 न भाग, ठीक आहे। नंतर जाणार तुमचा 108 न भाग, आता 108 न भाग जात नाही, कॅन्सल झाला, मग 36 ने या दोन्ही नंबरला डिवाइड करता येते काय ते पाहायचं, ठीक आहे। 36 ने डिवाइड करता येते काय, याचा अर्थ 36 ला 6 ने डिवाइड करता येते, याला पण 6 ने भाग जाते का पाहून घेऊ आपण, ठीक आहे। 36 ने भाग जाते का पाहायचं असेल तर 36 × 10 = 360 होतात, म्हणजे याला 36 ने भाग जाते, याला 36 ने भाग जाते का पाहायचं, 288 आहे आणि इथं 6 आहे, जर 8 चा भाग दिला 36 न, तर 36 × 8 जर मी या ठिकाणी लिहिला, 8 × 6 = 48 4 × 8 = 24 4 = 28, म्हणजे याला 36 पुन्हा 36 न भाग जाते, म्हणजे आपला एचसीएफ काय आहे, 36 आहे। अशा पद्धतीने आपण शॉर्ट मेथड वापरून आणि व्हर्टिकल मेथड वापरून एकाच वेळेस वेगवेगळ्या नंबरची एचसीएफ काढू शकतो। यानंतर आपण जाणार आहोत मल्टिपल आणि फॅक्टर याच्यामधला डिफरन्स काय असते तो पाहण्यासाठी, तर चला शिकूया। तर या ठिकाणी मी लिहिले आहे एचसीएफ पुन्हा आणि कॅल्शियम याच्यामधला डिफरन्स काय आहे, तो डिफरन्स दोन शब्दांवर डिपेंड आहे। आता एचसीएफ चं लॉन्ग फॉर्म काय आहे, फुल फॉर्म, एच फॉर हायेस्ट, सी फॉर कॉमन आणि एफ फॉर फॅक्टर, हा महत्वाचा शब्द आहे या ठिकाणी।
आणि जीसीडीचा पण शॉर्ट लॉन्ग फॉर्म आहे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर, म्हणजे फॅक्टरला पुन्हा डिव्हिजर सुद्धा म्हणतात. ठीक आहे. एलसीएमचा लॉन्ग फॉर्म आहे एल फॉर लिफ्ट, सी फॉर कॉमन, एम फॉर मल्टीपल. हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. तर फॅक्टर आणि मल्टीपल, फॅक्टरला दुसऱ्या भाषेत डिव्हिजर सुद्धा म्हणतात. ठीक आहे, हे आपल्याला काय आहे समजून घेऊया पहिले. तर मी जर म्हटलं 12 फॅक्टर 15 फॅक्टर लिहायचे आहे, म्हणजे फॅक्टर ऑफ 12, आणि कोणतर जर म्हटलं फॅक्टर ऑफ 15 लिहायचे आहे, तर काय करणार मी, मला लिहायचे फॅक्टर, फॅक्टर लिहायचे किंवा डिव्हिजर लिहायचे, तर याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी 12 लिहायचे 15 लिहायचे. तर 12 ज्या ज्या संख्येच्या पटीत येते त्या सर्व संख्या मला लिहायच्या आहेत, ज्या ज्या पटीच्या, ज्या ज्या पटीत 12 येतात, ज्या ज्या संख्येच्या, म्हणजे 12 ज्याच्या ज्याच्या पाळ्यात येतात किंवा ज्या ज्या संख्येनी 12 ला भाग जातो त्या सर्व संख्या. पहिला फॅक्टर 1 असते, पुन्हा याला 2 न डिवाइड करता येते 12 ला, 3 न पण भाग जातो, 4 न पण भाग जातो, 6 न भाग जातो आणि 12 न भाग जातो. दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो काय, नाही जात. हे झाले 12 फॅक्टर, म्हणजे 12 ला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्या लिहिल्या मी. नंतर फॅक्टर्स ऑफ 15, म्हणजे 15 फॅक्टर, म्हणजे 15 ला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या लिहिल्या. 1 न प्रत्येक संख्येला भाग जातो, 1 लिहिणार. नंतर याला 3 5 15, 3 न भाग जातो, 5 न भाग जातो आणि 15 न भाग जातो. म्हणजे 15 फॅक्टर कोणते आहेत, 15 ला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्या 15 फॅक्टर आहे. फॅक्टर म्हणजे एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्या, म्हणजे काय ते फॅक्टर असते. फॅक्टर हे लिमिटेड असतात. पहिला फॅक्टर हा कोणत्याही संख्येचा 1 असते आणि शेवटचा फॅक्टर काय असते, ती संख्या स्वतः असते. मग या ठिकाणी अशा पद्धतीने लहान संख्येची एचसीएफ आपण आरामशीर काढू शकतो. या ठिकाणी काय करायचं, फॅक्टर पाळलेले आहेत आपण, हायेस्ट कॉमन फॅक्टर, पहिली स्टेप फॅक्टर ची झाली. नंतर काय करायचं, कॉमन घ्यायचे. कॉमन कोणते कोणते आहे, 1 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, 2 कॉमन आहे. ठीक आहे, म्हणजे नंतर काय घ्यायचे, कॉमन घ्यायचे, 1 आहे आणि 3 आहे. आणि आता काढायचे एचसीएफ. एचसीएफ म्हणजे काय आहे, कॉमन मधला हायेस्ट. कॉमन हे आहेत 1 आणि 3, याच्यातला हायेस्ट म्हणजे मोठ्यात मोठा काय आहे, 3 आहे. म्हणजे या ठिकाणी 3 काय झाला, तुमचा एचसीएफ झाला. या पद्धतीने सुद्धा तुम्ही एचसीएफ लहान लहान संख्येचे काढू शकता. काय करायचं, फॅक्टर्स लिहायचे दिलेल्या संख्यांचे. फॅक्टर्स म्हणजे ज्या संख्यांनी भाग जातो दिलेल्या संख्यांना, त्या सर्व संख्या. नंतर काय करायचे, त्याच्यातल्या कॉमन म्हणजे दोन्ही याच्यात खाते असणाऱ्या लिहून घ्यायच्या. आणि एचसीएफ काय असणार आहे, जे कॉमन आहेत ना त्याच्यातला सर्वात मोठे जे आहे संख्या, ते तुमची एचसीएफ असणार आहे. हे झालं तुमचं फॅक्टर. मल्टीपल काय असतात, मल्टीपल म्हणजे एखाद्या संख्येच्या पटीतली संख्या किंवा पायातली संख्या. उदाहरणार्थ जर मी म्हटलं की मल्टीपल्स ऑफ 9, नंतर मी म्हटलं मल्टीपल ऑफ 12, ठीक आहे, आणि नंतर मी म्हटलं पुन्हा मल्टीपल ऑफ 15, ठीक आहे. बघ, मल्टीपल म्हणजे काय, पाळ्यातल्या संख्या पटीतल्या संख्या सोप्या पाहिजे. तर 9 चे मल्टीपल 9 9 2 18, 9 3 27, 9 3 36, 9 5 45, 9 7 54, 9 7 63, हे वाढतच जाणार. 9 9 90, त्या पुढे 99 108, हे येतच राहणार. 12 चे मल्टीपल म्हणजे 12 च्या पाळ्यातल्या संख्या पटीतल्या संख्या 12, 12 2 24, 12 3 36, 12 2 48, 12 5 60, 12 6 72, 12 30 84, 12 8 96, 12 9 78, 12 10 20, ठीक आहे. मग अशा वाढत जाणार. नंतर 15 मल्टिपल म्हणजे 15 पटीतल्या संख्या 15 15 2 30, 15 3 45, 15 2 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 15 8 120, 15 9 135, 15 10 150, नंतर पुन्हा 165, पुन्हा
एकशे पंचाण एकशे बत्तीस एकशे चौरेचाळीस एकशे छप्पन एकशे अडुसष्ट एकशे ऐंशी एकशे ब्याण्णव हे पण वाढत जाणार, हे पण असेच वाढत जाईल। त्रेसष्ट नवा साठी त्रेसष्ट नऊ आठी बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा हे नव्वद नव्याण्णव नंतर येणार तुमचे एकशे आठ नंतर येणार एकशे सतरा नंतर येणार एकशे सव्वीस नंतर येणार एकशे पस्तीस नंतर येणार एकशे चौवेचाळीस नंतर येणार एकशे त्रेपन्न नंतर येणार एकशे बासष्ट नंतर येणार एकशे एकाहत्तर नंतर येणार एकशे ऐंशी नंतर येणार एकशे एकोणनव्वद आणि इकडे हे पूर्ण वाढत जाणार। म्हणजे मल्टिपल्स मी या ठिकाणी लिहिले, याचा अर्थ काय आहे? मल्टिपल्स म्हणजे एखाद्या संख्येतल्या पटीतल्या संख्या, म्हणजे त्याच्या पाण्यातल्या संख्या पुढे नऊदाय नव्वदचे पुढे जाणार ते शेवटपर्यंत जात राहणार। मल्टिपल काय असते? कोणत्याही संख्येचा मल्टिपल ही पहिला मल्टिपल ही ती संख्या स्वतः असते, हे लक्षात घ्यायचं। आणि शेवटचा मल्टिपल आपण सांगू शकत नाही। जर आपल्याला या पद्धतीने एलसीएम काढायचा आहे, लहान संख्या असेल तर या पद्धतीने आपण एलसीएम कसा काढू शकतो? पहिले मल्टिपल काढून घ्यायचे, मल्टिपल या ठिकाणी काढलेले आहेत म्हणजे पटीतल्या संख्या काढलेल्या आहेत। नंतर त्याच्यातले कॉमन घ्यायचे, कॉमन कोणते कोणते या ठिकाणी पहा, कॉमन कोणते कोणते या ठिकाणी, या ठिकाणी फक्त मला एकशे ऐंशी कॉमन दिसत आहे, ठीक आहे, एकशे ऐंशी कॉमन दिसत आहे, याच्या पुढे पण कॉमन असणार आहे। आणि जे कॉमन काढलेले आहेत त्याच्यातला लिस्ट म्हणजे लहानात लहान सर्वात लहान तर या ठिकाणी पुढे पण कॉमन असतील, पण सर्वात पहिला कॉमन कोणता आहे? एकशे ऐंशी। म्हणजे एलसीएम काय झाला आपला? नऊचा बाराचा आणि पंधराचा एकशे ऐंशी। तर अशा पद्धतीने फॅक्टर म्हणजे एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्या, या ठिकाणी बारा ते फॅक्टर म्हणजे बाराला ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या, पंधरा ते फॅक्टर म्हणजे पंधराला ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या, आणि सर्वात पहिला फॅक्टर हे वन असते आणि सर्वात शेवटचा फॅक्टर ही ती संख्या स्वतः असते। मल्टिपल म्हणजे एखाद्या संख्येच्या पटीतल्या संख्या म्हणजे पाण्यातल्या संख्या, तर सर्वात पहिला फॅक्टर ती संख्या स्वतः असते आणि सर्वात शेवटचा फॅक्टर आपण सांगू शकत नाही। या पद्धतीने सुद्धा तुम्ही लहान संख्येचा एलसीएम, लहान संख्येचा एचसीएम आरामशीर काढू शकता। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथडनं, व्हर्टिकल मेथडनं आणि शॉर्ट पद्धतीनं एलसीएम कसा काढायचा दिलेल्या संख्येचा ते शिकणार आहोत। धन्यवाद।